ते वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तालुका. या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. पश्चिम वाडा वन विभागाने पुन्हा एकदा अवैध खैर वाहतूक करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज वाडा तालुक्यातील निंबवली येथील वनरक्षक यांना गुप्त माहिती मिळाली होती की कोराड या ठिकाणाहून खैराची तस्करी होणार आहे. त्या अनुषंगाने वनरक्षक निकम व वरगुडे त्या ठिकाणी सापळा लावून बसले होते. काही अंतरावरच टाटा एसी हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसून आले. खरं म्हणजे आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. सदर वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये खैराचे ओंडके दिसून आले व वाहनातून खैराची अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले व त्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) व 42(26) आणि 52 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पश्चिम वाडाचे वन परिक्षेत्र अधिकारी हिम्मत सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जाधव हे करत आहेत.